मित्रांनो, शिक्षक भरती आणि मेगा भरती संदर्भात कोण काय म्हणतंय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरती करा अन्यथा आत्मदहन, डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनची मागणी, त्या विरोधात मित्रांनो या ठिकाणी बघा, मुफ्टा ही एक संघटना आहे. 13 फेब्रुवारी 2013 नंतर असणाऱ्या 8,000 प्राथमिक शिक्षक, खासगी अनुदानित शिक्षकांची, त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी टीटीतून वगळा. या दोन्ही संघटना एकमेकांसमोर वाद ठाकल्या. मित्रांनो, दोघांचीही या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात असलेल्या मागण्या कशा आहेत या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर मित्रांनो, दुसरी बातमी पाहणार आहोत आपण, मेगा भरती वर स्थगिती या ठिकाणी न्यायालयाने हटवण्यास नकार दिलेला आहे, ती बातमी आपण जाणून घेऊया. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. आपल्या समोर मित्रांनो औरंगाबाद इथून ही आलेली बातमी आहे, सकाळ वृत्त सेवामध्ये. राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांची भरती पूर्ण करण्यासाठी मंगळवारपर्यंत तारीख 29 सर्व जिल्हा परिषदांमार्फत बिंदू नामावली पूर्ण करून ती फेब्रुवारीपर्यंत जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनने गुरुवारी म्हणजे तारीख 24 शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे, नाहीतर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. मित्रांनो, नेमके काय बाबी आहेत बघा, जाणून घ्या. एकमेकांविरोधातील मागण्यांसाठी आंदोलन या ठिकाणी बघा, डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनने आणि मुक्टा महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर संघटनेतर्फे गुरुवारी उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यांची मागणी बघा काय आहे, यांची मागणी अशी आहे की 13 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना टीटीतून वगळावे, तसेच टीटी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. त्यांनी सांगितले की सुमारे 8,000 शिक्षक प्राथमिक शिक्षक खासगी अनुदानित शाळा कार्यरत आहेत. खासगी शाळा सेवा अधिनियमावली 1977 ते 1981 नुसार संस्थेने सर्व बाबींची व अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानुसार शिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली आहे, वैयक्तिक मान्यता व सेवा सत्य बहाल केले आहे, यानंतर सुद्धा आम्हाला सेवेतून काढून टाकू नये अशी त्यांची मागणी आहे. आणि टीटी उत्तीर्ण होणं बंधनकारक नसावं, ते या उलट डीएड बीएड स्टुडंटची मागणी आहे की त्यांना या ठिकाणी सेवेतून कार्यमुक्त करावं आणि नवीन भरती ही लवकर करावी, सरळ सेवेने करावी, बिंदू नामोलीच्या तक्रारी लवकर सोडवाव्यात अशा तऱ्हेची मागणी या ठिकाणी डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनने केलेली आहे. मित्रांनो, तर अन्यथा आत्मदहन करण्याची या ठिकाणी धमकी शासनालाच या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, त्याचबरोबर आपण दुसरी बातमी पाहणार आहोत मेगा भरती संदर्भात. मित्रांनो, दुसरी बातमी, मेगा भरतीवरील स्थगिती हटविण्यास न्यायालयाचा नकार. मराठा आरक्षणासंदर्भात दाखल सर्व याचिकांवरील अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीपासून सुरुवात करू असं उच्च न्यायालयाचे स्पष्ट केले आहे. तसेच राज्य सरकारने सर्व सरकारी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मेगा भरतीवरील स्थगिती तात्पुरती उठवण्याची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पुढील सुनावणीपर्यंत नव्या कायद्यांतर्गत नियुक्ती करायची नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बघा या ठिकाणी काय म्हणतात बघा, आम्ही अहवाल बघू आणि संपूर्ण अहवाल याचिकाकर्त्यांना द्यायचा की काही भाग वगळून द्यायचा याबद्दल 28 जानेवारी रोजी निर्णय घेऊ असे न्यायमूर्ती मोरे यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्य सरकारने 19 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणी 23 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात आलेल्या कायद्यांतर्गत एकाची नियुक्ती करणार नसल्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते. आता मित्रांनो, पुन्हा एकदा संकट मेगा भरतीवर आलेलं आहे की मेगा भरतीवरील स्थगिती या ठिकाणी हटविण्याचा न्यायालयाने नकार दिलेला आहे. पुढील सुनावणी या ठिकाणी 6 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मेगा भरतीची दिशा ही ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी मेगा भरतीची फक्त तयारी चालू आहे. उमेदवारांनी या ठिकाणी अभ्यास करण्याचं सोडून देऊ नका, कारण मेगा भरती मित्रांनो होणारच आहे. आत्ताच रात्री या ठिकाणी पोलीस पदाची 5,400 वरती असणारी पदं या ठिकाणी येत्या आठवड्यामध्ये त्याची जाहिरात सुटणार आहे आणि ती भरण्यासंदर्भात पूर्ण कार्यवाही केली जाणार आहे. पूर्ण प्रोसेस या ठिकाणी प्रक्रिया पार पाडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मित्रांनो मेगा भरतीवरील जरी स्थगिती हटवण्याची न्यायालयाचा नकार ही जरी निगेटिव्ह बातमी वर्तमानपत्रामध्ये जरी आली असली तरी मेगा भरती मित्रांनो होणारच आहे, कारण विविध कार्यालयामध्ये ही पदं रिक्त आहे, त्यामुळे एकंदरीत कामकाजावर परिणाम होत आहे. मित्रांनो, अशा शिक्षक भरती मेगा भरतीविषयी महत्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा.